मी विकासाच्या मुद्द्याच्या करता या सरकारच्या बरोबर आलेलो आहे आणि देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या शिवाय आज देशाला पर्याय नाहीये। आज विरोधक सगळे विस्कळीत आहेत त्याच्यामुळे तिथे कुठेही पर्याय दिसत नसल्यामुळे आणि आज देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय त्याकरता आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतन आम्ही सरकार त्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र बसलो चर्चा केली। ते आता राष्ट्रपती महोदया आज 6 वाजता येत आहेत 4 वाजता त्यांना कुठल्याही परिस्थितीत टेक ऑफ घ्यायचा आहे नागपूरला जायला कारण वेलकम करण्याच्या करता सीएमनी हजर असलं पाहिजे आणि प्रोटोकॉल डिपार्टमेंट देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि ते नागपूरचे पालकमंत्री पण आहेत त्याच्यामुळे ते दोन्ही त्या ठिकाणी जाणार आहेत। आज काही एक दुःखद घटना धुळ्याच्या बाबतीमध्ये घडलेली आहे त्याचा थोडासा मी रिपोर्ट घेतला आहे परंतु आता मी परत जाऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतो पण तिथं गिरीश महाजन साहेबांना ताबडतोब सरकारनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून पाठवले। आज ऐका ना आज रात्री ते राष्ट्रपती महोदयांचं वेलकम केल्यानंतर ते म्हणले आम्ही रात्री दोघं तिथं बसतो आणि पुन्हा तिथनं त्यात वेळ पडली तर तुमच्याशी संपर्क साधतो परंतु एक दोन दिवस एक मिनिट आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे त्या कुठलीही नाराजी नाही त्या संदर्भामध्ये कुठली अडचण मला तरी वाटत नाही। एक मिनिट त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस एका पक्षामध्ये देखील मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पद द्यायची असतात डिपार्टमेंट द्यायचे असतात किंवा पालकमंत्री पद द्यायची असतात तर अशा काही काही वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर असू शकतं। डेमोक्रेसी आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। शेवटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने अंतिम निर्णय एकनाथराव शिंदे साहेबांनी घ्यायचा असतो आणि शिंदे साहेब तो निर्णय योग्य पद्धतीने घेतील। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।